जय गजानन जय तो संस्कृतम स्वप्नासुद तमचा अभ्यास आपण करतोय पहिल्या अंकामध्ये आश्रमामध्ये यौगंधराय आणि वासवदत्ता येऊन पोहोचले त्यानंतर मागून पद्मावती पण येऊन पोहोचली पद्मावती जशी प्रवेश करते तसा तिच्याबद्दल स्वाभाविक सगळा आकर्षणाचा भाग तिच्याकडे वळतो आतापर्यंत आपण वासवदत्तेला पाहत होतो इथे पद्मावतीकडे लक्ष जातं आणि मग पद्मावतीच्या प्रत्येक गोष्टीवर वासवदत्ता यौगंधरायण यांच्या सगळ्यांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात जसं ती पद्मावती महाराज दर्शकांची भगिनी आहे हे कळतं तसं यौगंधरायणाच्या मनात येतं की अरे हीच आहे ती जी पुष्पकभद्र इत्यादी ज्योतिषांनी सांगितलं होतं की महाराजांची राणी होईल स्वाभाविक मला हिच्याबद्दल आपुलकी वाटत आहे वासवदत्ताही म्हणते की राजकन्या आहे म्हटल्यानंतर मला तिच्याबद्दल बहिणीसारखी भावना निर्माण होतीये त्यानंतर पद्मावती प्रत्यक्ष येऊन पोहोचते तिचं ते अत्यंत सोज्वळ सुंदर अशा प्रकारचं रूप पाहिलं की वासवदत्तीच्या मुखातून सहज बाहेर शब्द पडतो किती सुंदर आहे ही दिसायला तिचं रूप किती खानदानी आहे किती लक्षणीय अशा प्रकारचं तिचं सौंदर्य आहे त्याचं वैभव आपण पाहिलं बाकीच्यांच्या गुणांचं कौतुक करणारी वासवदत्ता आपल्याला दिसली पद्मावती ती आईच्या जवळ जाऊन पोहोचते तापसीच्या जवळ जाऊन पोहोचते ती तापसी तिच्याशी बोलत आहे त्यावर पद्मावती तिच्याशी बोलत आहे आणि तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर स्वाभाविक वासवदत्तेचा दुसरा मुद्दा होता की हिचं केवळ रूपच सुंदर नाही तर हिचं बोलणं सुद्धा कमालीचं सुंदर आहे त्याचाही अभ्यास आपण केला आणि मग अशा पद्धतीने पद्मावती येऊन पोहोचली स्वाभाविक तापसीनी प्रश्न विचारला की इतकी सुंदर राजकन्या आहे हिला आजपर्यंत कोणी मागणी घातली नाही का अशा प्रश्नावर येऊन आपण थांबलो होतो त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय मिळायचं त्याचं उत्तर आहे अशा वेळी पद्मावती स्वतः नसते बोलत कोणती मुलगी आपल्या लग्नाबद्दल स्वतः चर्चा करेल उत्तर कोणी दिलं प्रश्न विचारला होता पद्मावतीला पद्मावतीच्या सोबत असलेल्या लोकांना त्याच्यावर स्वाभाविक उत्तर मात्र चेटी देते चेटी म्हणजे ती दासी बोलायला सुरुवात करते दासी म्हणते अस्ति राजा प्रद्योतो नाम उज्जयिन्याः उज्जयिनीचा प्रद्योत नावाचा राजा आहे आता आपल्याला कथाभाग माहितीये या प्रद्योताचीच मुलगी आहे वासवदत्ता त्या वासवदत्तेचा वडिलांचा उल्लेख तो येतोय स दारकस्य कारणात दारक म्हणजे त्याचा मुलगा स दारकस्य कारणात दूत संपातम करोती त्यांनी आपल्या मुलाकरता दूत पाठवलेला आहे वेगळ्या शब्दात रचना पा कशी तयार झाली वासवदत्ता तिथे उभी आहे वासवदत्तेच्या वडिलाचा विषय निघाला वासवदत्तेच्या वडिलांनी आपल्या मुलासाठी म्हणजे वासवदत्तेच्या भावासाठी हिला मागणी घातलेली आहे म्हणजे वासवदत्तेच्या दृष्टीने आता ती आपली वहिनी होणार आहे आतापर्यंत बहिणीची आपुलकी होती आता वहिनीची आपुलकी तिच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून स्वाभाविक वासवदत्ता स्वतःशी म्हणते भवत भवतो एषाच आत्मीय इदानीं संवृत्ता आता तर ही आपलीच झालीये कारण आपल्याच घराण्यात येणार आहे आपल्याच भावाला द्यायचं ठरलेलं आहे किंवा भावाकरता मागणी घालत आहे म्हणल्यानंतर ही आता आपल्याच घरात येईल तिच्या मनामध्ये तिच्याबद्दलची स्वाभाविक अधिक आपुलकी निर्माण झाली त्या आपुलकीचा विषय आला तापसीला अर्थात बाहेरच्या आपण सांगितलं की स्वतःशी बोललेलं वाक्य इतरांना माहीत नसल्यामुळे त्या मागच्या वाक्याच्या हिशोबात पुढचं बोलायला सुरुवात करतात ती तापसी पुढे म्हणतीये अर्हा खरु इयम आकृती अस्य बहुमानस्य बरोबरच आहे हिची जी आकृती आहे हिचं जे सौंदर्य आहे हिचं जे रूप आहे ते अशा प्रकारच्या बहुमानाला योग्य आहे कारण हिला खर तर कोणीतरी मागणीच घालायला पाहिजे स्वाभाविक हिची अपेक्षा सगळ्यांच्या मनात असणार इतकी ही सुंदर आहे अशा अर्थाने ते वाक्य ती वापरते आणि मग पुढचा शब्द वापरला उभे राजकुले महत्तरे इति श्रूयते हा भाग फार महत्वाचा आहे लक्षात घ्या विवाह हा दोन व्यक्तींचा विषय नसतो दोन केवळ नवरा बायकोनी एकत्र येणे एवढा विषय नसतो त्या निमित्ताने दोन घराणे एकत्र येतात त्या निमित्ताने राजपरिवाराचा जेव्हा विषय आहे तेव्हा दोन राजघराणे एकत्र येणार दोन राजकुल एकत्र येणार आणि म्हणून ती स्वाभाविक म्हणते उभेच महत्तरे राजकुले दोन्ही राजकुल अत्यंत श्रेष्ठ आहेत आणि अशा अत्यंत श्रेष्ठ राजकुलांचं एकत्रीकरण हा अधिक आनंदाचा विषय आहे असेच लोक एकमेकाला भेटले पाहिजे आपल्या योग्यतेच्या व्यक्तीसोबत म्हणून आपल्याकडे शब्द किती मस्त आहे पा अनुरूप योग्य कसा असला पाहिजे वर त्याला योग्य असला पाहिजे
रूपाला योग्य असला पाहिजे. रूप शब्द इथे संपूर्ण व्यक्तिमत्व अशा अर्थाने असतो. एकंदरीत आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला, आपल्या घराण्याला, आपल्या खानदानीला, परंपरांना शोभणारी व्यक्ती आपल्या सोबत असावी. ती जी भूमिका आहे ती भूमिका इथे आपल्या समोर त्या प्रश्न तिच्या वाक्यातून तापसीच्या सहजपणे आपल्या समोर येते. पद्मावती म्हणतीये, आता गंमत असते अशा वेळा जेव्हा मुलीच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा मुलीला तो विषय टाळायचा असतो. एक तर ती आणखीन खूपच लहान आहे, म्हणजे त्या काळात जरी लवकर लग्न होत होते हा विषय असला तरी ती एकदम लहान आहे, अल्लड स्वरूपातली आहे. पुढे आपल्याला दृश्य येणार तशा पद्धतीचे तिच्या त्या अल्लड काळात तर ती लग्नाला होच म्हणू शकत नाही. सामान्यतः मोठी मुलगी सुद्धा घरामध्ये लग्नाचा विषय निघाला मला नाही करायचं ही जी सहज भूमिका बोलताना असते तशी भूमिका पद्मावतीच्या याच्यातली आहे. पद्मावती तेही बोलत नाही, ती वेगळाच विचार करते, ती वेगळाच उपाय त्याच्यावर करते, ती विषय बदलवते. आणि म्हणून पद्मावतीचं वाक्य या संपूर्ण विषयाला सोडून एकदम वेगळंच आहे. ती म्हणा असं का वेगळं बोलली ती, त्याचं उत्तर तिला तो लग्नाचा विषय टाळून दुसऱ्या विषयाकडे न्यायचं आहे म्हणून तिने ते सहज वाक्य वापरलं. पण वासवदत्तीच्या मनात तिच्याबद्दलची आपुलकी मात्र निर्माण करायची जेवढी होती तेवढं भासांनी बरोबर साधलं. भास बाजूला सरकले, विषय दुसरा विषय आपल्या समोर येतो. पद्मावती सहज बोलते, आर्य किम दृष्टो मुनिजनम आत्मान अनुग्रहितो. मी आपल्याला सांगितलं होतं म्हणून ती कंचुकीयाशी बोलतीये आता. हे आर्य हे श्रेष्ठ व्यक्ती, कारण ते जवळजवळ तिच्या वडिलांच्या आजोबांच्या वयाची असल्यामुळे त्या अर्थाने ती बोलतीये की तुम्ही मुनिजनांना शोधलं का आत्मानम अनुग्रहितुम, आमच्यावर उपकार करण्यासाठी. कशा करता? त्या मुनींना काहीतरी दान द्यायचंय, दक्षिणा द्यायची आहे, काही वस्तू द्यायच्या आहेत. आणि असं जर कोणाला दान द्यायला मिळालं तर आपल्यावर उपकार आहेत. म्हणजे आपल्या जवळची वस्तू घेणारा कोणीतरी भेटला तर ते जास्त महत्वाचं आहे, कारण ज्याला दिल्या जातं तो श्रेष्ठ आहे हे म्हणणारी भारतीय संस्कृती आहे. देणारा श्रेष्ठ नसतो, घेणारा भेटला पाहिजे. कारण फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, तुमच्याजवळ कोट्यावधीने अब्जावधी रुपये असतील आणि समोरचा जर घ्यायलाच तयार नसेल तर तुमच्या पैशाची काही किंमत नाहीये. एका क्षणात ती पैसा निरर्थक ठरू शकतो. तसं मला समोरचा कोणीतरी भेटतोय मागणारा हे माझ्यासाठी भाग्याचा विषय आहे ही भारतीय संस्कृती होती. आणि जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी देतो तेव्हा तो नुसताच देण्याचा विषय नसतो, तो आपल्याला देतो. काय देतो? त्याचं उत्तर आहे आशीर्वाद देतो, धन्यवाद देतो. आणि ती आपली कमाई जी असते ती राजकुळातल्या लोकांना महत्वाची वाटते. आणि म्हणून त्या दृष्टीने तिने सांगितलंय की मुनी लोकांना शोधा, या आश्रमातले जे महर्षी आहेत त्यांना शोधा, कोणाला काही पाहिजे का विचारा. त्यावरती तिने स्वाभाविक तो प्रश्न विचारला आणि म्हणून ती म्हणतीये अभिप्रेत प्रदानेन तपस्वी जन उपनिमंत्रताम तावत कहा किम इच्छती इति. अभिप्रेत प्रदानेन, ज्यांना जे पाहिजे काही द्यायचं नाही ना, ज्याला जे लागतं तेच दिलं पाहिजे, ज्याला जे योग्य असेल ते दिलं पाहिजे, नको त्या माणसाला नको त्या गोष्टी देऊन उपयोग काय आहे. त्या अर्थाने ती म्हणते अभिप्रेत प्रदानेन, ज्याला जे पाहिजे ते तपस्वी जन उपनिमंत्रताम, या तपस्वी लोकांना बोलवून आणा. कोणाला काही पाहिजे असेल तर आपण त्यांची ती इच्छा पूर्ण करू. तावत कहा किम इच्छती इति, कोणाला काय पाहिजे आहे ते त्यांना विचारा. असं त्यांनी स्वाभाविक तिने आपल्या कांचुकीयाला सांगितलं. ते कांचुकीय म्हणतायत यद अभिप्रेतम भवत्याः, जसं आपल्याला वाटेल तसं, जसं तुम्ही म्हणाल, जसं तुम्हाला अभिप्रेत आहे, इच्छित तुमची इच्छा आहे तसं आपण करू. आणि मग त्यांनी जोरात ओरडून सगळ्यांना सांगावं अशा याच्यात बोलायला सुरुवात केली. भो हो भो हो आश्रमवासिनस तपस्विनाः, सगळ्यांना उद्देशून सांगताना अरे ऐका 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 असं जे दवंडी पिटवल्यासारखी असतं तशा याच्यात त्यांनी मोठ्याने बोलायला सुरुवात केली. शृणवंत शृणवंत भवंताः, ऐका ऐका असं म्हणून त्यांनी जोरात, कारण आपण दोन दोनदा एकदा शब्द भो हो दोनदा वापरला. शृणवंत शृणवंत एखाद्या गोष्टीकडे लक्ष जेव्हा वेधायचं असतं तेव्हा जोरामध्ये ते शब्द डबल डबल वापरण्याची जी पद्धत आहे ती तिथे वापरली आहे. इह अत्र भवती मगधराजपुत्री अनेन विश्रंभेन उत्पादित विश्रंभः धर्मेन अर्थेन उपनिमंत्रते. ही मगधाची राजपुत्री इथे येऊन पोहोचलेली तुम्हा सगळ्यांना प्रेमानी आनंदानी इथे बोलवत आहे आणि ती आनंदानी तुम्हाला धर्म कार्यासाठी म्हणजे तिला धर्म करता यावा म्हणून तुम्हाला अर्थ इत्यादी काही पाहिजे असेल किंवा धर्म कार्यासाठी तुम्हाला काही पैसा इत्यादी पाहिजे असेल तर त्या गोष्टी बोलवण्याकरता तुम्हाला इथं धर्मार्थीन किंवा धर्मासाठी, अर्थ शब्दाचा दुसरा अर्थ करिता असाही आहे, धर्माकरिता तुम्हाला इथे बोलवत आहे. याचा अर्थ तिला धर्म करायचा आहे.
तिला दान करायचं आहे आणि दान धर्म असा शब्द आपण एकत्र वापरतो दान करणे हा धर्म आहे तशा धर्माकरिता ती तुम्हा सगळ्यांना इथे बोलवत आहे आमंत्रण देत आहे काय काय पाहिजे असतं सामान्यतः आश्रमातल्या लोकांना जे पाहिजे असतं त्याची एक यादी या निमित्ताने आपल्या समोर ठेवली आणि मग तो स्वतः सांगतो कोणाला यातलं काही पाहिजे असतं सांगा कस्यार्थः कोणाला पैसा पाहिजे आहे का तुम्हाला आश्रमातल्या लोकांना कशाला पैसा पाहिजे त्याचं उत्तर आपल्याकडे पद्धत होती की जेव्हा अभ्यास पूर्ण व्हायचा तेव्हा गुरूंना दक्षिणा द्यायची आणि मग ती दक्षिणा त्या आश्रमातल्या मुलांना कुठून मिळायची त्यांनी राजाला मागायची आणि राजांनी ती दिल्यानंतर त्यांनी आपल्या गुरूंना नेऊन द्यायची अशी पद्धत होती म्हणून त्यांनी म्हटलंय कस्य अर्थ हा कलशेन किंवा अर्थ शब्दाचा दुसरा अर्थ मी आपल्याला सांगितला की कारण पुढे दुसरीदा गुरुदक्षिणेचं वर्णन येणार आहे म्हणून इथं अर्थ तो घेऊ शकतो अर्थ म्हणजे पाहिजे कस्य अर्थ हा कलशेन कोणाला कलश पाहिजे आहे का कमंडलू जो असतो तो कमंडलू पाहिजे का को मृगयते वासो कोणाला वास म्हणजे कपडे हवे आहेत का कोणाला कपड्याची इच्छा आहे का यथा निश्चितम दीक्षा पारितवान ठरवलेली दीक्षा घेतल्यानंतर तेवढं शिक्षण झाल्यानंतर किम इच्छती पुनर देयम गुरोर यद भवेत जर गुरूंना देण्याकरता कोणाला तशा पद्धतीने पैसा पाहिजे असेल तर ते सांगा आत्मानुग्रहमिच्छतीह नृपजा ही नृपजा जी आहे नृप म्हणजे राजा ज्या म्हणजे जन्माला आलेली राजापासून जन्माला आलेली म्हणजे राजकन्या काय करते आत्मानुग्रहम इच्छती स्वतःवर अनुग्रह करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करत आहे की कृपा करा काहीतरी स्वीकारा यद धर्मप्रिया धर्माभिराम प्रिया तिचं धर्मावर अत्यंत प्रेम असलेली अशी आहे यद यस्यास्ति समीप्सितम ज्यांना ज्यांना समीप्सित ज्याची ज्याची इप्सित म्हणजे इच्छा असेल त्या सगळ्या गोष्टी वदतु तद त्या आपण सांगाव्या कस्य अद्य किम दीयताम आज कोणाला काय द्यायचं ते आपण कृपया सांगा म्हणजे आम्ही त्या त्या गोष्टी आपल्याला देऊ गंमत अशी आहे अशा पद्धतीने त्यांनी घोषणा तर केली एकही जण आला नाही मोठं आश्चर्य आहे का नसेल आला त्याचं कारण आहे लक्षात घ्या त्या आश्रमातले लोक आपण सुरुवातीला सांगितलं होतं की ते केवळ जंगलातल्या फळांनी फुलांनी संतुष्ट राहणारे आहेत कोणाला काही मागायचं नाही ही त्यांची प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे जरी राजकन्या म्हणत असली कोणाला काही पाहिजे असेल तर सांगा मागायला कोणीच आला नाही एकही जण दिसला नाही पण हे सगळं ऐकल्यानंतर तिथे उभा यौवन नारायण पण आहे त्यांनी ते सगळं ऐकलंय आणि त्याच्या डोक्यामध्ये ज्या पुढच्या योजना सुरू आहेत त्यातली एक अद्भुत योजना त्या डोक्यात आली आणि मग त्या योजनेचा उपयोग कशा पद्धतीने या घोषणेचा उपयोग कसा करायचा याचा विचार त्यांनी केला आणि मग तो स्वतःशीच म्हणतोय स्वगतम हंत दृष्ट हा उपाय हा चला उपाय सापडला आणि मग प्रकाशम म्हणजे मोठ्याने तो हात वर करून जणू काही म्हणतो भो हो अहम आर्थी मला हवं आहे असं त्यांनी पटकन वापरलं जसं त्यांनी वापरलं सगळ्यांनी ऐकलं लक्षात घ्या त्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया पण कशा मस्त आहेत पद्मावतीची प्रतिक्रिया आहे दिष्ट्या सफलम मे तपोवनाभिगमनम मी तपोवनात आली याचं सफल झालं चला कोणीतरी भेटला काहीतरी मागणारा म्हणजे मला येण्याचा फायदा झाला मला येण्याचा उपयोग काहीतरी होईल कारण मला दान करायला मिळतंय नाही तर बाकी कोणी भेटतच नव्हता हा एक तर भेटला निदान हरकत नाही फायदा आहे तिचा विचार जो आहे तो त्या पद्धतीने चाललेला आहे पण ती तापसी मात्र जी आहे ती पटकन वेगळा विचार करते ती म्हणते संतुष्ट हा तपस्वी जन इदम आश्रमपदम हा आश्रमपद जे आहे आश्रमाचा जो भाग आहे हे तर सगळ्या संतुष्ट लोकांचं आहे हे तर कोणालाच काही मागत नाही आगंतुकेन भवितव्यम हा निश्चित कोणीतरी बाहेरचा असला पाहिजे हा काही आमच्या आश्रमातला नाही कारण हा मागतोय आणि ज्या अर्थी मागतोय त्या अर्थी आमच्यातला नाही कारण आमच्यातली इथले लोक कोणी कोणाला काही मागत नाही ते आपापल्या गरजा आपापल्या पद्धतीने पूर्ण करतात किती स्वावलंबनाचा विषय आहे किती आत्मनिर्भर अशा प्रकारचे आश्रम होते ही भूमिका या निमित्ताने समजून घ्या त्याच्यामुळे मागणारा भेटला याचा अर्थ हा आमच्यातला असूच शकत नाही हा जो तिचा विश्वास आहे तो विश्वास फार महत्वाचा आहे आणि मग यांनी मात्र मागितलं मागितल्याबरोबर स्वाभाविक कंचुकीय मात्र आनंदात आहे म्हणून तो कंचुकीय म्हणतोय भो हो किम क्रियता सांगा आम्ही आपल्यासाठी काय करू कारण त्याला आनंद झालाय आपल्या राजकन्याची इच्छा पूर्ण होतीये म्हणून त्यांनी विचारलं मी काय करू
मी आपल्यासाठी काय करू इच्छितो अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारला. स्वाभाविक आता स्वतःच्या डोक्यामध्ये असलेली जी योजना आहे ती योजना यौगंधरायण पूर्ण करणार आहे, पण ती योजना नेमकी काय आहे, त्यासाठी यौगंधरायण त्याला काय मागणार आहे आणि त्या मागणीचे पुढे कथानकात काय काय उपयोग होतील, कसे कसे बदल होतील, प्रत्येक पात्रावर त्याचा काय परिणाम होईल त्यांनी मागितल्यानंतर, इत्यादी सगळ्या गोष्टी उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत जयतु संस्कृतम.